सबस्क्राइब उत्सव रंग चैनल एंड प्रेस बेल आयकॉन टू गेट नोटिफिकेशन्स। ओम नमः शिवाय। मित्रांनो, घराचे किचन हे समृद्धीचे प्रतीक आहे, कारण इथूनच कुटुंबातील सर्वांचे मन व आत्मा तृप्त होण्याचे कार्य चालते। वास्तुशास्त्रानुसार किचनमधील सर्व वस्तू योग्य प्रमाणात भरलेल्या असणे खूप आवश्यक आहे। आपल्या घरात नेहमी भरभराट राहावी, घर नेहमी भरलेले राहावे, यासाठी आपल्या किचनमधील काही वस्तू कधीही संपू देऊ नयेत। त्या थोड्याशा शिल्लक आहेत तोपर्यंत या वस्तू घरात आणून ठेवाव्यात। चला तर पाहूया त्या वस्तू ज्या घरात कधीही संपू देऊ नयेत। त्यातील सर्वात पहिली वस्तू म्हणजे मीठ। घरातील मीठ कधीही संपू देऊ नये व शेजाऱ्याने मीठ मागितल्यासही देऊ नये। यामुळे एखादी वाईट बातमी आपल्याला ऐकायला येऊ शकते। तसेच मीठ कोणाच्या तळहातावरही देऊ नये। घरात जेवणात मीठ कमी असेल आणि कोणी मीठ मागितले तर कधीही प्रत्यक्ष हातावर देऊ नये, यामुळे ही वाईट बातमी ऐकू येऊ शकते। दुसरी वस्तू म्हणजे हळद। घरातील कोणत्याही शुभ कार्यात सर्वप्रथम हळदीचा वापर केला जातो। लग्न कार्यातही आधी हळद लावली जाते। देवांनाही आधी हळद व नंतर कुंकू लावले जाते। किचनमध्ये जर हळद संपली तर याचा अर्थ असा मानला जातो की तुम्हाला कोणतीही शुभ बातमी ऐकायला मिळणार नाही, कारण हळद म्हणजे शुभ। जर तुम्हाला वाटत असेल की शुभ बातम्या नेहमी आपल्याला ऐकायला मिळाव्यात, तर डब्यातील हळद थोडीशी शिल्लक असेल तेव्हाच हळदीचे दुसरे पाकिट आणून ठेवावे। तिसरी वस्तू म्हणजे दूध। असे म्हणतात की घर दूध दुभते असावे, म्हणजे घर भरलं गोकुळासारखे असते। कितीतरी लोक पाहुणे घरात आले की मग दूध आणायला जातात, परंतु आपली संस्कृती आहे अतिथी देवो भव, अतिथी भगवंताचे रूप मानले जाते। म्हणूनच पाहुणे आले आणि त्यांना चहा कॉफीसाठी दूध नसेल तर तो भगवंताचा अनादर समजला जातो। म्हणून भगवंताची प्रसन्नता मिळवण्यासाठी घरातील दूध कधीही संपू देऊ नये। त्याशिवाय दूध कधीही उघडे ठेवू नये। फ्रीजमधील दूध देखील नेहमी झाकून ठेवावे, नाहीतर घरात वास्तुदोष निर्माण होतो। चौथी वस्तू आहे पीठ। घरातील पीठ हे कधीच पूर्णपणे संपू देऊ नये। घरातील पीठ संपणे म्हणजे आपल्या अपमानाची सुरुवात होणे होय। पाचवी वस्तू आहे तांदूळ। घरात थोडेसे तांदूळ शिल्लक असतानाच आणखी तांदूळ घरात भरून ठेवावेत। घरात तांदळाचा एकही दाणा नसणे म्हणजे घरातील सुखसंपदा निघून जाणे होय। या सर्व वस्तू घरात शिल्लक ठेवण्यामागचे आणखी एक कारण असेही सांगितले जाते की या वस्तू जर घरात असतील तर आपण वेळप्रसंगी पाहुणे आल्यावर काही ना काहीतरी बनवून त्यांना देऊ शकतो, असे ग्रामीण भागात सांगितले जाते। त्यामुळे जुन्या काळात लोक वरील वस्तू नेहमी घरात शिल्लक ठेवत असत। तर मित्रांनो, तुम्हालाही जर वाटत असेल की घरात नेहमी भरभराट राहावी, घर नेहमी भरलेले राहावे, तर किचनमधील वरील वस्तू कधीही संपू देऊ नयेत। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा व कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय अवश्य लिहा। पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसह। धन्यवाद।